नमस्कार एका विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत डब्ल्यू डी मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोकराव सध्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आ, श स्वर्गीय शंकरराव चव्हाणांची शतक शतकमहोत्सवी जयंतीचा कार्यक्रम सगळीकडे चालू आहे आणि मला आठवतं मी आ, वा त्यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचं वेगळ्या पद्धतीने आकलन असलेले आ, आपले पिताजी होते त्यांच्यात आणि आपल्यात एक साम्य आता झालेलं आहे ते म्हणजे तुम्ही दोघांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि त्यानंतरच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा तुम्ही दोघे जण असलेले दिसत आहेत का काय सांगाल तुम्ही मात्रेजी हा एक अजब योगायोग मी म्हणेन असं आहे काय हे काही नियतनी ठरवलेला विषय आहे मी काही जाणून बुजून हे घडलं आहे किंवा आपोआप काही मॅनेज असा विषय नाही आहे परंतु हा योगायोग निश्चित एक अजब योगायोग आहे ते दोनदा मुख्यमंत्री राहिले बरोबर मी राज्याचा दोनदा मुख्यमंत्री राहिलो नंतरची जी आघाडी सरकार त्यावेळेस झालं शरद पवारांचं बरोबर त्याच्यामुळे ते अर्थमंत्री राहिले आणि आज मी सुद्धा महाराष्ट्राच्या या विकास आघाडीमध्ये मी सार्वजनिक मंत्री झालो ठीक आहे तर कसं आहे की पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या त्या जबाबदाऱ्या मी सांभाळल्या जिम्मेदार्या मी घेतल्या आज महाराष्ट्रामध्ये आम्ही तयारी केली होती विरोधी पक्षापर्यंत तयारी केली होती बरोबर एक गॉड घेऊन ऑपॉर्च्युनिटी मिळेल मी की शिवसेना आणि भाजप यांच्यात बिनसलं आणि त्याची कारणं सर्व श्रोत आहेत बरोबर त्यामुळे काँग्रेस खरं म्हणजे काँग्रेसची आमचं नेतृत्व ह्याच्यासाठी तयार नव्हतं हो की आम्ही ही आघाडीमध्ये जावं बरोबर बाहेरून पाठिंबा द्यावा किंवा काय करायचा हा विषय वेगळा होता परंतु मग शेवटी निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपला बाहेर ठेवायचं असेल तर मग आपण आघाडीमध्ये झालं पाहिजे आणि त्याशिवाय भाजपला बाहेर ठेवता येणार नाही हे एकमेव हेतू नये लोकांची कामं करायची सत्तेमध्ये गेल्या पाच वर्षापासून आम्ही नाही आहोत त्यामुळे लोकांची कामं केली पाहिजे आणि जनसामान्याच्या भावना लक्षात ठेवून ही संधी आलेली आहे त्याचा उपयोग केला पाहिजे नाही पण असंच तुमच्या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवलं होतं सुशीलकुमार शिंदेंपासून अनेक नेत्यांनी की शिवसे ने शिवसेनेच्या बरोबर आपण जाऊ नये आणि शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जो तात्विक पातळीवरचा संघर्ष इतक्या वर्षांचा होता तो इतक्या सहजपणे आपण विसरून जाता कामा नये तर तो जो विलंब लागला सरकार लागण्याचीच लागावं लागलेला हा विषय विलंबाचा त्याच्यामागची कारण आहे सरकार गठन करण्यामध्ये जो विलंब झाला खरं म्हणजे आमच्या अध्यक्षा सोनिया गांधींचं या मताशी सहमत नव्हत्याच की आम्ही या आघाडीमध्ये सामील व्हावं बरोबर आम्ही काही लोकांनी त्यांना समजून सांगितलं म्हटलं आज आपल्या सर्वात शत्रू नंबर एक कोण आहे तर भाजप आहे आणि भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र अगोदर होतेच शिवसेनेला तयार शिवसेना तयार आहे त्यांच्याकडून आपल्याला मागणी आली की आपण आपण आमच्याबरोबर या आणि सामील व्हा आणि आपण एक आम्ही सांगितलं की बरोबर यायचं म्हणजे उद्या रोज वाद होतील रोज तात्विक काही विषय निर्माण होतील तर कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करा आणि तो प्रोग्राम हा घटनेच्या चौकटीमध्ये असला पाहिजे घटनाबाह्य कुठली गोष्ट आम्ही मान्य करणार नाही आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरच मग शेवटी ते सर्व जोडलं त्यामुळे त्याला विलंब लागला अशोकराव पण विलंबा संदर्भात म्हणजे पहिल्यांदा सरकार स्थापनेला विलंब त्यानंतर मंत्रिमंडळाच्या संपूर्ण रचनेला विलंब त्यानंतर खाते वाटपाला विलंब या सगळ्या याच्यामध्ये तीन पक्षांमधला संघर्ष सातत्याने दिसतो तुम्ही पंधरा वर्ष नव्याण्णव ते चौदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी मिळवून सरकार चालवलेलं आहे तर त्यावेळेस पण वादावादी होते म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना अजितदादांनी केलेलं विधान स सर्वश्रुत आहे की अशोकाच्या झाडाला ना फळं लागत ना फुलं लागत अशा पद्धतीने तुमच्यावर टीकास्त्र सोडलं होतं शरद पवार यांनी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं की लकवा मारलेला आहे या सरकारला यांच्या हाताला लकवा मारलेला आहे तर दोनमध्ये एवढ्या भांडणं होते तर तीनमध्ये किती होणार नाही भांडणाचा विषय नाही एक आपण समजून घ्या आज आमच्याकडील प्रत्येकाला वाटतं आमच्याकडे बरीचशी ज्येष्ठ मंडळी आहे प्रत्येकाला वाटतं की मला मंत्रिमंडळात स्थान मिळावं काही चुकीचं नाही शिवसेनेमध्ये तीच अवस्था राष्ट्रवादीमध्ये तीच अवस्था शेवटी सरकार गठीत करत असताना आमचं सर्व जे काही निर्णय प्रक्रिया आहे ते दिल्लीमध्ये आहे मान्य कारण आमचं राष्ट्रीय पक्ष आहे बरोबर राष्ट्रीय पक्ष नात्याने दिल्लीमध्ये आम्हाला आमचे सगळे प्रस्ताव आम्ही दिल्लीत पाठवतो दिल्लीमध्ये चर्चा होते आणि त्या प्रक्रियेला थोडासा विलंब विलंब म्हणणार नाही पण चर्चा निश्चित होते की बाबा हे करायचं मग का करायचं एक लॉजिकल त्याला उत्तर द्यावं लागतं की नाही ह्यांना घ्यायचं की अमुक घ्यायला घ्यायचं खाती कुठली घ्यायची काय घ्यायचं त्याला वेळ लागतो पण अनेक वेळा असे लाग ला विलंब लागलेले आहेत आणि ही काय विलंब म्हणण्यापेक्षा जी थॉट प्रोसेस आहे ती थोडीशी बसून चर्चा करून ठरावं लागतात कधी कधी तीन पक्ष सरकार असल्यामुळे खाते वाटपाचा विषय होता त्यात ही चर्चा करावी लागली त्यातून मग कोणाला घ्यायचं मंत्रिमंडळामध्ये इतरांचं कसं करा करायचं समावून कसं घ्यायचं बरेच कारण तीन पक्ष असं कारण तिला जागेच्या मर्यादा hmm. आम्हाला आल्या आमच्या वाटेला बारा मंत्रीपद आली बरोबर <laughs> चौदा आली शिवसेनेला आणि सोळा गेली राष्ट्रवादीकडे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही चर्चा होते त्यातून थोडासा आहेत काही विषय होतात पण या 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 सगळ्या चर्चेच्या खोळामध्ये थेट वादावादी झाली वादावादी झाली नाही अजितदादा आणि तुमच्यासोबत वादावादी कसं आहे की खूप ते काय बऱ्याचशा वेळेस माध्यम रंगून बऱ्याचशा गोष्टी सांगतात तसं काही नाही चर्चा होत असते बोलणं होत असतं त्यांचे माझे संबंध चांगले आहेत उद्धव ठाकरेजींची पहिलीच वेळ आहे की आम्ही त्यांच्याशी कुठेतरी इंटरॅक्शन करतोय पण हा विषय आता मार्गी लागलेला आहे इतिहास जमा सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आता आम्ही पुढे कामाला लागलेलो आहोत सरकार गठित झालेलं आहे मंत्रिमंडळ झालेलं आहे खाते वाटप झालेलं आहे तर आता विषय तसा राहिलेला नाही नाराजी सगळ्यांची दूर झाली आणि तुमची स्वतःची तुम्हाला महसूल खात नाराजी माग असं आहे की स्वाभाविक आहे मी राज्यातला मुख्यमंत्री राहिलेलो आहे आज मंत्रिमंडळाने काही कारण असतो मंत्रिमंडळानं मी सामील झालेलो आहे तर ठीक आहे त्याच्यामध्ये काही कुठलं डिपार्टमेंट मिळालं आणि कुठलं नाही मिळा हा विषय फारसा गौण आहे परंतु आता सर्व तो मिटलेला आहे सर्व कामाला ला लागलेलं ज्या ज्या विभागाचं मंत्रिपद तुम्हाला मिळालेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्रामध्ये या विभागासंदर्भाच्या बातम्या जास्त असतात लोकांच्या अपेक्षा पण जास्त असतात आणि आता गेल्या मंत्रिमंडळाची सगळी फॉर्मेशनची स्टेज होती पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती म्हणजे की अनेक ठेकेदारांनी काम न करता बिलं उचललेली होती यामधल्या काळात हा विषय मागच्या काळात जो झालेला आहे तो अतिशय गंभीर आहे मी याची पूर्ण माहिती घेईन आणि त्यात जे काही चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई मी नक्की शंभर टक्के करेन कारण असं अपेक्षित अजिबात नाही आता मागच्या सरकारमध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते तर निश्चित पाहावंच लागेल सत्यता जे काय आहे तपासून मी काही कोणाला राजकीय सूडबुद्धीने कुठला निर्णय घेणारा माणूस मी नाही कारण माझं राजकारणाचं कामाचं जी पद्धत आहे ती मुद्दाम त्रास द्यावा ही भूमिका अजिबात नाही त्यामुळे परंतु शासनाच्या पैशाचा अपय जर होत असेल त्याच्यामध्ये जर चुकीच्या मार्गाने या गोष्टी घडत असतील तर अजिबात ता मी उघडणार हो नाही आणि मेन म्हणजे कामाला विलंब होणार असतील कामं होतच नसतील तर तशाही लोकांना वटणीवर आणण्याची माझी तयारी आहे तसं चालणार नाही कारण शेवटी लोकांच्या अपेक्षा रस्ते खराब होतात आत्ता सात दोन वर्षापूर्वी वर्ष झाला खराब झाला क्वालिटी बरोबर आहे की नाही अधिकारी लक्ष देतायत की नाही या गोष्टी बारकाईने नक्कीच पाहणार आणि मी हे लक्ष देईन की महाराष्ट्रातल्या अविकसित भागामध्ये आज जे पाया बरोबर चांगले रस्ते हा पायाभूत सुविधेचा एक भाग आहे राज्यात उद्योग जे यायचे असतील राज्यात गुंतवणूक जर यायची असेल तर पायाभूत सुविधा चांगल्या द्याव्या लागतील रस्ते त्यातला एक महत्वाचा घटक आहे आणि नक्की माझा डिपार्टमेंट प्रयत्न करेल की अधिक विभागाला अधिक पैसा मिळावा राज्यातल्या अविकसित भागाला राज्यातल्या विकसित भागाच्या बरोबरी आणण्याचा प्रयत्न नाही पण म्हणजे आपण पाहिलं की आ, सातत्याने जे प्रगत देश आहेत तिथे बोललं जातं की रस्ते म्हणजे विसा विकासाचा मार्ग असतो आणि तुम्ही सुद्धा आता त्याच विषयावर बोललात पण आपल्याकडे रस्ते हा भ्रष्टाचार करण्याचा एक महामार्ग बनलेला आहे ज्या पद्धतीने रस्ते बांधणीमध्ये मोठ्या प्रमाणात ब भ्रष्टाचार होतो त्याच पद्धतीने रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये सुद्धा तेवढाच होतो तर हे जे नेक्सस आहे आणि याच्यामध्ये राजकारणी ठेकेदार आणि पी डब्ल्यू डीचे इंजिनियर्स असा एक नेक्सस मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे ज्याचंही गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चा होते त्याचा राजकीय लाभ सत्ताधारी पक्षांना मिळत असतो तर हे जे सगळं नेक्सस आहे हा हे जे सगळं एक अभद्र युती आहे ही तोडण्याच्या दृष्टीने काय तुमच्या महाराष्ट्रामधल्या किंवा देशामधल्या फक्त एकाच विभागामध्ये असा विषय नाही सगळ्याच विभागात कमी जास्त प्रमाणात चांगली माणसं मारा आहेत काय अडचणीच्या विषय आहेत तर मला वाटतं की हा कॅन्सर मुळात सकट उखडून काढण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये याच्यावर मी तडजोड अजिबात करणार नाही आणि चांगल्या लोकांना प्रमोट करू प्रोसिजर पूर्णपणे पारदर्शकता त्याच्यामध्ये राहिली पाहिजे हाही प्रयत्न राहील आता मागे काय घडलं त्याच्यापेक्षा पुढे घडणार नाही काय काळजी घ्यायला लागलं बरोबर आहे पुढे जरा राजकीय याच्याकडे वळूया की ज्या पद्धतीने शिवसेनेने हिंदुत्वाला एकीकडे मुरड घातली आणि दुसरीकडे आता संजय राऊत यांचं ट्विट आलेलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार दुसरीकडे मनसे आता नवीन झेंडा घेऊन हिंदुत्वाच्या वाटेवर निघालेले काँग्रेससुद्धा बऱ्या बऱ्यापैकी ॲडजस्टमेंटच्या मोडमध्ये आहे तर हे जे सगळं नवीन सत्ता समीकरण बनत चाललेलं आहे तुम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ राजकीय तुमची वाटचाल झालेली आहे म्हणून तुम्ही कसं या सगळ्या बदलांकडे कसं बघ नाही पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे आता अयोध्येचा विषय सर्वोच्च न्यायालयाने विषय मार्गी लावला त्यामुळे तो विषय आता त्या जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचा आणि तो विषयावर पडदा पडला आता त्यामुळे अयोध्याला कोणी जाते आणि दर्शन घेते हा भाग तर काही मला वाटतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आता या वादावर पडदा पडलेला आहे विषय निकाली लागलेला आहे त्यामुळे अयोध्याला कोणी जाणं आणि दर्शन घेणे वाहू असं मला अजिबात वाटत नाही कारण तो विषय आता संपलेला आहे मग हा विषय पहिल्यांदा दुसरी गोष्ट मनसेने काय करावं त्यांचा प्रश्न आहे राजकीय पक्षाला आपला निर्णय घ्यायला काँग्रेसनी आपली भूमिका अजिबात जी आहे ती सेक्युलर भूमिका आमची आहे आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे आम्ही कुठल्या धर्म जात पाता विषय आमच्यासमोर नाही आम्ही सेक्युलर प्रिन्सिपल चालणार आहोत आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता विकास या मार्गाने आम्ही आमचं काम करणार हे खरं आहे पण हो। पण सावरकर हा मुद्दा वारंवार वार का येतो म्हणजे पद्धतीने आपण बघितलं राहुल गांधींनी सावरकर सावरकर नाही होऊ मै माफी नाही मागू का हे, हे बोलून झाल्यानंतर आता मध्यप्रधल्या राहुल गांधींनी कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीने ज्या गोष्टी राहुल गांधींचा कॉन्टॅक्ट तो वेगळाच होता त्यांनी सांगितलं मी काही अमुक अमुक नाही आहे की मी माफी का मागावी या बाबतीमध्ये बरं मला सांगा इतिहासामध्ये जे घडलं आहे सावरकरांच्या मला त्या विषयावर पुन्हा काही जास्त वादन करायचं नाही आहे पण इतिहासामधल्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या आहेत त्या आहेत पुस्तकात आहेत लिखित आहेत लोकांना म्हणतात आता जे मध्य मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सेवादलच्या वतीने जी पुस्तिका वाटण्यात आली ज्याच्यामध्ये संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली गेली हे हे सगळं जे काय आहे हे वेगळ्या दिशेला राजकारण नेण्याचा प्रयत्न आहे का असं आहे की हा सगळा विषय हा अनेक वेळा अनेक पद्धतीने पुढे आलेला आहे आमची जी वैचारिक भूमिका आहे जी आहे ती तत्वाची आहे सेक्युलरिझमवर आधारित आहे धर्मनिरपेक्ष भूमिकेतून काम करण्याची आहे आणि मागचा इतिहास आपण देशाचा काढला इंग्रजांशी लढा देत असताना अनेक लोकांनी शरणागती पटकरली तर इंग्रज सेवेत राहिले इंग्रजांपासून वाचण्याकरता माफी मागित हा सगळा रेकॉर्डवरचा विषय त्यामुळे फक्त एका वेगळ्या कॉन्टेक्समध्ये राहुल गांधींनी हा विषय बोलला आहे त्याच्या काही वेगळी भावना कोणाला अपमानित करण्याची भूमिका अजिबात नाहीये पण तुम्ही सत्तेत बसलेला आहात ते उद्धव ठाकरे म्हणजे एकदम सावरकर भक्त पण याचा अर्थ आम्ही ते सावरकर भक्त आम्ही व्हाव असं गरजेचं नाही ना आम्ही सत्तेमध्ये जी आघाडी केलेली आहे आमचं आमचं जी तत्व आहे किंवा आमची जी भूमिका आहे ती आहे त्यांची भूमिका ती सरकार चालत असताना ह्या विषयी आणि यायचं कारण नाही कारण भारतीय जनता पक्ष सातत्याने उद्धव ठाकरेंना आहे की काय तुमची तुमच्या आधीची मतं कुठे जनता पक्षाची अडचण ही झालेली आहे की सत्ता गेली हे त्यांना पसतच नाही ही त्यांची अडचण आहे खरी म्हणजे आपण सत्तेवर आता नाही आता ना ते म्हणजे मी येणार मी येणार मी येणार हे चालू होतं आता मी जाणार 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 गेले असं झाले प्रश्न त्यामुळे मुद्दा असं झालेला आहे गोष्ट तुमची बरोबर आहे पण मुनगंटीवारांचं कालचं विधान आहे की पाडव्याला नवीन सरकार येणार नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी नववर्ष जे आहे थर्टी फर्स्ट ते या सरकारने साजरं केलं परंतु हिंदू नववर्ष आमच्या आधिपत्याखाली किंवा आमचं सरकार असेल त्यावेळेस तुम्ही साजरं करा असं ते म्हणालेत त्यांना काय म्हणायचं त्यांची विशफुल थिंकिंग आहे त्यांना वाटतं असं घडावं पण आम्ही येणार येणार मी काही ना काय ॲस्ट्रॉलॉजर आहे की त्यांचं भविष्यवाणी आहे की ते काय फार मोठे मग त्याला म्हणू आपण की त्यांना सर्व समजतं असा विषय नाही आहे पण तुमच्या लोकांमधला तीन पक्षांमधला जो घोळ आहे त्यामुळे कुठलाही कुठलाही घोळ नाही आहे सगळे विषय मार्गे लागलेले आहेत इनिशियली सुरुवातीला थोडाफार विषय येतो त्या अडचणी होतात कुठल्या सगळ्या त्याचे होत नव्हतं का वाटेल ते बोलायचे ते फडणवीस रोज शिवसेनेविरोध बोलायचे शिवसेना रोज भाजपच्या विरोधात बोलायची त्यामुळे मागचा इतिहास काही लोकांना विसरलेले नाहीत मला वाटतं की एकमेकावर सुद्धा आपल्या त्यांच्या सरकार सहयोग त्यांचं आघाडी सरकार होतं त्यांचं युती सरकार होतं त्यांच्या युती सरकारच्या वेळेस त्यांनी सुद्धा एकमेकावर राज्यकालफेक केली होती मुद्दा असा आहे की आम्ही तर तिघही कधी एकत्र म्हणजे दोघं एकत्र होतो म्हणणं शिवसेने पहिल्यांदा बसतो आहे बरोबर त्यामुळे स्वाभाविक आहे की एकमेकांची ॲडजस्ट व्हायला जो वेळ लागतो पाच वर्ष चालेल का हे बिलकुल शंभर टक्के बाज काय जास्त वेळ चालू शकतो सरकार काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम्ही प्रयत्न करू की एखाद्या विषय जर काही वादाचे निघाले एकत्र बसू अनुभव मंडळी आहेत त्याच्यामध्ये सरकारमध्ये चर्चा करू मार्ग काढू त्याच्यामध्ये आहेत का वादाच्या विषय आहेत काय पण मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडे मात्र अनुभव नाही आहे ते, ते, ना प्रशासनाचा सा। मंत्री आहेत ज्यांच्याकडे प्रशासनाचा सा, अनुभव नाही आम्ही आहोत ना अनुभवी मंडळी मुख्यमंत्र्यांना आम्ही गाईड करतो मुख्यमंत्र्यांच्या आमचे आमचे विचार शेअर करतो बऱ्याचश्वास ब चर्चा होते आमची अगोदर आणि मला काही तसं काही अडचणीचं वा फारसं वाटत नाही पण उलट मुख्यमंत्र्यांनी आज एवढ्या सार्वजनिक जीवनामध्ये एवढ्या जाहीर सभेला त्यांनी संबोधित केलेलं आहे उत्तम वक्ते आहेत चांगलं बोलतात राजकीय समजतं त्यामुळे आणि बाकी सरकारच्या सर्व ब्युरोक्रेसी सपोर्ट आहेच ना की सरकारच्या कामासंदर्भातली जी काही कामा गोष्टी आहेत त्यांना सकळतात पण अशोकराव पृथ्वीराज बाबा मंत्रिमंडळात का आले नाहीत पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात येणार तो मी पण मंत्रिमंडळात येणार दोन माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळात असतील त्यामुळे उद्धव ठाकरे निश्चिंत असतील असं बोललं गेलं होतं पण तुम्ही आलात आणि ते बाजूला राहिलेत काय कारण असेल दोन दोन चव्हाण कदाचित एकाच मंत्रिमंडळामध्ये मन्त ते होते मी नव्हतो मी आहे ते नाहीत असं असं कदाचित योग असेल दोन ठाकरे आहेत दो ना आता दोन परंतु पृथ्वीराजींच एक कामाची वेगळी शैली आहे एक उत्तम प्रशासक म्हणून आम्ही आमच्या जवळचे सहकारी आहेत मला वाटतं पक्ष त्यांच्याकडे पक्षाचं लक्ष त्यांच्याकडे आहे त्यांचा अनुभव चांगला दांडगा आहे त्यांना कुठे ना कुठे संधी पक्ष निश्चित शंभर टक्के देईल प्रदेशाध्यक्ष होतील का ते काय हरकत आहे त्यांच्या नावाशी चर्चा ऐकतोय तर होतील न होतील मी सांगू शकत नाही की शेवटी आमच्या केंद्रीय नेतृत्वाला निर्णय घ्यावा लागेल परंतु पृथ्वीराज चव्हाणांचा अनुभवसुद्धा महाराष्ट्राचा उपयोगी पडणारा अनुभव आहे अजितदादांच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांनी तो गेल्या सव्वा महिन्यामध्ये दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे साहेब तो त्यांच्या राष्ट्रवाईक पक्षातला अंतर्गत मामला आहे आज मंत्रिमंडळ आम्ही मंत्रिमंडळ सहकारी आहोत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कुठली जाहीर टिप्पणी करणार नाही ठीक आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांची शैली वेगळी आहे काम करायची पद्धत वेगळी ते आता बॉस आहेत तुमचे ते उपमुख्यमंत्री तुम्ही याच्या आधी तुम मुख्यमंत्री म्हणून तुमच्याबरोबर त्यांनी तुम काम केलेलं आहे आम्ही सर्व समान आहोत कोणी कोणाचा बॉस या ठिकाणी नाही आम्ही सर्व सहकारी आहोत एकमेकांचे आणि आम्हाला संबंध त्यांचे उत्तम आहे अजितदादांनी ज्या ज्या पद्धतीने एकूण मंत्रिमंडळाच्या कामासंदर्भात अपेक्षा गेले काही काळामध्ये केलेले आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका सुद्धा वारंवार स्पष्ट केलेली आहे की हे सरकार वेगळ्या पद्धतीने चालेल तर वेगळ्या पद्धती म्हणजे नेमकं काय वेगळी पद्धत म्हणजे कामात गती राहिली पाहिजे निर्णय प्रक्रिया ते जलद गतीने झाली पाहिजे कामाची गेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ज्या सामान्य माणसाकरता आपण हे करतोय त्या माणसाचं त्याला केंद्रबिंदू समूह सरकारने निर्णय घेतले पाहिजेत हे काही म्हणजे हे सरकार काही श्रीमंतांचं सरकार किंवा मोठ्या लोकांचं सरकार नाही ठीक आहे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत पण खरं खरं सांगू का म्हणजे सॉरी तुम्हाला मध्ये हे सरकार खरं म्हणजे घराणेशाही असणाऱ्या नेत्यांचं सरकार आहे कारण निम्म्याहून अधिक मंत्री जे आहेत हे घराणेशाहीची पार्श्वभूमी असले मला काही समजत नाही हा विषय आज नाही गेला पंचवीस तीस माझे सुरुवात झाली तेव्हा हाच प्रश्न होता आणि आजही तोच प्रश्न लोक सांगतात मुद्दा असा आहे एखाद्या व्यक्तीला कोणी कोणाचा कोण आहे मी कोणाचा मुलगा आहे मी कोणाचा नातेवाईक आहे हे माझं क्वालिफागी क्वालिफिकेशन होऊ शकत नाही आणि हे माझं डिस्क्वालिफिकेशनसुद्धा होऊ शकत नाही जर मी जनतेमधून निवडून गेलो तर लोक मला विचारतील नाही निवडून गेलो तर प्रश्नच उद्भवत नाही तर राज्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांची नातेवाईक कधी कुठे पराभूत सुद्धा झालेले आहेत त्यामुळे कोणाचं कोण असणं उलट त्याचं ॲडव्हान्टेज मिळू शकतो ना बऱ्याचशा वेळेस की अनुभवी माणूस अर्थात सगळं तसं का असं म्हणणार नाही सामान्य कार्यकर्ते भरपूर आहेत नवीन लोकांना संधी दिली पाहिजे नवीन चेहरे मंत्री म्हणत आले पाहिजे वादच नाही पण अशोकराव तुमच्या पक्षातले तर अनेक लोक नाराज आहेत त्याच्यामुळे की आम्हाला सत्तेच्या पदापर्यंत पोचताच येत नाही आणि ती नाराजी त्यांनी उघडपणे वेगवेगळ्या दा मार्गाने दाखवलेली कार्यालयाच्या तोडफोडीपासून तर अनेक गोष्टी जे काय झालं ते योग्य झालं नाही असं म्हणत मी आता ठीक आहे नाराजी आहे काही लोकांची मी नाकारत नाही समजवण्याचं काम करून त्यांना सुद्धा आपण संधी अनेक ठिकाणी आजही बऱ्याच ठिकाणी काम करायला भाव देता येईल अशी माझी पक्की धारणा आहे आणि ते सर्व आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन सुद्धा त्या अन्य ठिकाणी कसं समावून घेता येईल प्रयत्न मी करू अब्दुल सत्तार तुमच्या पक्षातून सेनेत आणि तिकडे त्यांनी नाराजी पण दर्शवली राज्यमंत्रीपद स्वच भाग आहे इकडे असं असंच करतात तिथे तसंच करताय स्वचा भाग आहे काय करणार करेल मग त्यांना आता परत परत काँग्रेसच्या फोल्डमध्ये घेणार का म्हणजे नाही कशाला तिकडे आमदार झालेत ते आता ते शिवसेनेचे आमदार आहेत ते सहकारी पक्षात आमचे एकमेकांचे आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत त्याच्यामुळे आता ते तिथे असल्यामुळे आमची भूमिका एवढं किंवा दिऱ्या घरी सुखी असं म्हणतात तसंच आता म्हणणं किंवा आमचं काही म्हणणं नाही अशोक शे, शे शेवटचा प्रश्न की या सरकारच्या समोर तुमच्या प्रायोरिटीज कोणत्या आहेत या सरकारसमोर अनेक आव्हानात्मक परिस्थिती आहेत आणि त्यातून मार्ग काढत पुढे चालायचं आहे आपल्याला एक तर सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांची आत्महत्या <सद्था> शेतकऱ्यांच्या आत्महत्या उद्योजकांनी सुद्धा आत्महत्या काही ठिकाणी केलेल्या आहेत ते <सद्था> बातम्या आलेल्या आहेत ही जी परिस्थिती निर्माण झाली ती नियंत्रणात आणण्याकरता उपाययोजना आखणे हा त्यातला महाराष्ट्रासाठी एक गंभीर विषय आहे आणि मी हा विषय हाताळला राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने त्यामुळे या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला आत्महत्या करायची वेळ येऊ -आर नये आर्थिक अडचणीमुळे आणि त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे हा त्यातला पहिला बेरोजगारी हा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे बरोबर जास्तीत जास्त मग स्वयंरोजगाराचा विषय असो नोकरी धंदा दुपयोग त्याला मदत करायचा विषय असो ज्या मार्गाने शक्य असेल त्या मार्गाने बेरोजगारांना रोजगार देणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्रातल्या अविकसित भागाला विक महाराष्ट्रातल्या विकसित भागाच्या तुलनेने बरोबरीने आणणं अनुशेष दूर करणं आणि महाराष्ट्रातला मग मराठवाड्यातला जो भाग आहे विदर्भातला काही विदर्भ म्हणजे फक्त नागपूरच नाही तर विदर्भात अनेक बाकीचे जिल्हे आहेत त्यांचा प्रश्न आहे नक्सल इफेक्टेड एरियाज काही अजूनही आहेत तर या सगळ्या भागाला मेन स्ट्रीममध्ये आणणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सामाजिक जे वातावरण राज्यामधलं आहे ते सलोख्याचं चांगलं वातावरण निर्म राहावं त्याकरता जे काही करण्याची गरज आहे सामाजिक सलोखा निर्माण करणं सामाजिक सलोख्यावरून मला वाटलं की शरद पवार यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की ग्रह खातं घ्यायला कोणी तयार नव्हतं तर का अशी वेळ का महाराष्ट्रावर यावी ग्रह खातं घेणं म्हणजे पूर्वीचं ग्रह खातं आणि आजच्या ग्रह खात्यामध्ये खूप फरक पडलेला आहे एकेकाळी ग्रह खात्याकडे जे काम होते मर्यादित होते पण आज रोज काही ना काही विषय आहेत रोज आंदोलन आहे रोज भानगडी आहेत रोज जाती जातीय संघर्ष आहे कारण ह्याला मेन खतपाणी घालणारं हे भाजप सरकार केंद्रातलं आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जातीयतेला खतपाणी घेऊन घालून मग सामाजिक संघर्ष निर्माण करून आपली जी वोट बँक आहे ते पक्क करण्याचं काम मागच्या पाच वर्षामध्ये मा खूप मोठ्या प्रमाणात भाजप प्रणित आज आपण पाहिलं जे एन यूमध्ये काय घडलं तुफान मारामारी झाली लोकांना विद्यार्थ्यांना मारहाण होते आहे अननोन लोक घुसतात तिथे विद्यापीठामध्ये हॉस्टेलमध्ये जातात मारहाण करतात पोलीस बघायची भूमिका घेते केंद्रामध्ये तर अशा विषयामुळे खूप एक उद्रेक झालेला आहे देशामध्ये भीतीचं वातावरण आहे तुम्हाला राहुल बजाज मुंबईमध्ये गृहमंत्री मुंबई आले असताना राहुल बजाजांनी त्यांना सांगितलं की तुमच्यासमोर अनेक लोक बोलणार नाहीत पण लोकांच्या मनात भीती आहे की आम्ही बोललो त्याचं काय परिणाम दुष्परिणाम होतील मोकळे सुद्धा वाव या सरकारमध्ये नाही असं प्रकारचं त्यांचं वक्तव्य मुंबईच्या इकॉनॉमिक टाईम्स अवॉर्डच्या फंक्शनमध्ये राहुल भैयासारखा एक उद्योगपती घेतो ही गंभीर बाब वाटत नाही आम्ही बोलतो का म्हणून तुम्ही तुम्ही त्यांच्या विरोधात बोलता म्हणून पण उद्योजकांच्या मिटिंगमध्ये अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित होतो ही गंभीर बाब आहे त्यामुळे राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे ती चांगलं वातावरण निर्माण ठेवणं विकासात्मक कामावर जरूर बोला प्रश्नावर जरूर सांगा काय केलं पाहिजे ते सांगा मदत जरूर करेल पण जाती सलोखाच राहिला आणि वाद होत राहिला जाती तणाव निर्माण होत राहिला तर राज्य चालणार कसं पण ज्या ज्या पद्धतीने शरद पवारांनी ते विधान केलं त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी ग्रह खातं नाकारणं किंवा अन्य बरोबरच्या पक्षांनी ग्रह खातं नाकारणं ही महाराष्ट्राला जी सक्षम नेतृत्वाची परंपरा लाभलेली होती ते सक्षम नेतृत्व कमतरता झालेली झाल्याचं लक्ष नाही का गृह खातं सांभाळणं फार एक आव्हानात्मक काय काम आहे खूप टेन्शन आहे त्याच्यामध्ये आणि खूप कटकटी म्हणेल मी आहेत त्यामुळे माणसाला वाटतं की बाबा वा रोज कुठे करत बसा असं थोडंसं एक त्यातलं बाबा मला वाटतं की अनुभवी मंडी बरीचशी असं काही नाही आमच्याकडे असं आम्ही घेतलं असतं उद्धव उद्धव ठाकरे यांना ज्या या आधीच्या काळामध्ये नया व असं बोलून टीका मोठ्या प्रमाणात झालेली होती आता उद्धव ठाकरे हे तुमचे नेते आहेत तर त्यांच्या या नवनेतृत्वाकडून तुम्ही का अपेक्षा करता नाही आता हाच अजेंडा तुम्हाला सांगितलं नाही महाराष्ट्रातले हे पाच सात महत्त्वाचे प्रश्न बाकी तर खूप आहेत प्रत्येक जिल्ह्यातले विषय आहेत त्यांना एक चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी मोठं नऊ तारखेला ते औरंगाबादला जात आहेत आणि मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यापैकी तीन का चार जिल्ह्यांचा आढावा नाही ठेवला आहे आमदारांचं काय म्हणणं आहे जिल्ह्यात काय काम करायची गरज आहे चांगली सुरुवात त्यांची पाहिजे मराठवाड्यात सुरुवात मराठवाडून करता येते तर राज्यात सर्वत्र जातील ते त्यांचा अनुभव सांगतात आधी खूप महाराष्ट्र पूर्ण फिरलेले आहेत ते विषय माहिती आहेत त्यांना म्हणजे राज्यातले मोठे जास्त करून हवाई दौरे त्यांचे झालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या मागे एवढा व्याप असतो की राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी रोज बारा तास प्रवास करावा अशी अपेक्षा नाही प्रवास म्हणजे ते छायाचित्रकार म्हणून त्यांनी हवाई दौऱ्यातून महाराष्ट्र जास्त ते मी म्हणालो नाही असं आहे आज आज मुख्यमंत्री जबाबदारी मोठी आहे मुख्यमंत्री मिनिट ना मिनिट महत्वाचं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कमी वेळेमध्ये जास्त काम बरोबर आहे ना आपलं त्यांना कमी वेळेमध्ये तीन टीमचे खेळाडू एकत्र एका संघामध्ये आहेत त्यामुळे आमची आयपीएल टीम आहे मो, मोठा आव्हान आहे आयपीएल टीम असल्यामुळे सगळे चांगले दिग्गज माणसं आहेत टीममध्ये मध्ये निश्चितच अशोक तुम्ही आलात आणि या चर्चेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद नमस्कार